राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल आता शिंदे सरकारच्या बाजूने लागलाय. संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होतं आणि या खटल्याचा निकाल आज अखेर जाहीर झालेला आहे. कोर्टानं दिलेल्या या निकालामुळे शिंदे फडणवीस सरकारला आता कोणताही धोका नाहीये हे स्पष्ट झालेलं आहे आणि सत्तेत शिंदे सरकारच राहणार हेही स्पष्ट झालंय. आमदार अपात्रतेचा निर्णय हा कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकडे आता सोपवलेला आहे. प्रतोद राज्यपाल यावर सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढले. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे सरकार परत येण्याचा प्रश्नच नाही, उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत येण्याचा प्रश्नच नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. ठाकरेंनी व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं असं कोर्टानं म्हटलंय. नवम रेबिया प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचंही सुप्रीम कोर्टानं आपल्या या निकालामध्ये म्हटलेलं आहे. महत्वाची बातमी असण्याची, राज्याच्या राजकारणातून अखेर हा निकाल लागलेला आहे. 11 महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही प्रदीर्घ अशी सुनावणी सुरू होती आणि अखेर आज याचा निकाल पुढे आलेला आहे. संपूर्ण देशाचं लक्ष आजच्या या निकालाकडे होतं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे